लॉकडाऊनमुळे कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा बखारीत साठवून ठेवला होता. परंतु आता या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असतानाच पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर शिरापूर या ठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री कांदा चाळ पेटवून दिल्याने नारायण बरकडे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याचा बाजारभाव सध्या तेजीत असताना बरकडे यांनी आपल्या कांदा चाळ व्यापाऱ्याला 4 लाख रुपयांना विकली होती. परंतु हे कांदे भरून नेण्याआधीच काही अज्ञात समाजकंटकांनी कांदा चाळ पेटवून दिल्याने बरकडे यांचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. बरकडे यांनी आपल्या दगडी कांदा चाळीत तब्बल 300 पिशवी कांदा साठवून ठेवला होता. परंतु हाच कांदा आता पेटवून दिल्याने मोठ्या प्रमाणात कांदा जळून खाक झाल्याने बरकडे यांचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, 8/24 शिरापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच 8/24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.